राज्य सरकार ने 1 जून से जिन शहरों में कोरोना पेशेंट कम हुए वहां लॉकडाउन में सहूलियत देने के आदेश दिए थे। इन आदेश पर मनपा ने शहर की जनता और व्यापारियों को सहूलियत दी है। बुधवार को हमारी टीम ने शहर के बर्डी परिसर का जायजा लिया। यहां पुलिस की ओर से तगड़ा बंदोबस्त देखा, साथ ही पुलिस द्वारा यह देखा जा रहा है कि लोगों की ओर से कोरोना नियमों का पालन हो रहा है या नहीं। इस परिसर का जायजा लिया है हमारे संवाददाता ने। राज्य सरकारकडनं ज्या शहरामध्ये कोरोनाचे प्रमाण कमी आहे तिथे काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे। सध्या आपण बर्डी मार्केटमध्ये आहे, या बर्डी मार्केटचा परिसर आपण पाहू शकत असाल की इथे लोकांची गर्दी आहे, दुकानं उघडल्या गेली आहेत, त्यासोबतच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे की जेणेकरून कुठेही गर्दी होऊ नये, कोरोनाचे जे नियम आहे ते नियम कुठेही तोडल्या जाऊ नये याचा पूर्ण पाहणी इथे पोलिसांकडनं केली जाते। आपल्यासोबत आता पोलीस वरिष्ठ निरीक्षक बर्डीतले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या काय पाहणी केली जाते। आम्ही सध्या तरी आम्ही NMC ने ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे आणि राज्य शासनाच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या पूर्णपणे फॉलो होत आहेत की नाही याबाबत सध्या आम्ही ते पाहणी करत आहोत आणि त्याचा पोलीस बंदोबस्त देखील नेमलेला आहे आणि लोकांकडून तशा गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो होतील अशी अपेक्षा आहे आणि तेच आम्ही इन्शुअर करत आहोत। सध्या SRPFचा देखील बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि आमचा काही लोकल पोलीस बंदोबस्त आहे तो आम्ही लावलेला आहे। मॅडमने सांगितलं की जो राज्य सरकारकडनं ज्या गाईडलाईन्स आलेल्या कोरोनाबद्दल, तर त्या कोरोनाच्या गाईडलाईन्स लोकांकडनं फॉलो होतो आहे का, दुकानदारांकडनं फॉलो होत आहे का, हे पाहण्यासाठी या तुकड्यांचा बंदोबस्त ह्या बर्डी परिसरात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडसह अभिषेक पानसे, NBC न्यूज नागपूर।